नमस्कार छाया रेसिपीजमध्ये आज आपण तांदळाच्या पिठापासून खूपच मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत चला तर बनवायला सुरुवात करूया इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे कच्चे बटाटे सोलून घेतले आणि त्यांचा रंग बदलू नये म्हणून असे पाण्यामध्ये ठेवलेत आता या बटाट्यांची आपल्याला पेस्ट करून घ्यायचे तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये हे बटाटे असे मोठे त्याचे तुकडे करून घालायचे आहेत तर इथे दोन्ही बटाटे मी चिरून घेतलेत आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया तर इथे हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत दोन हिरव्या मिरच्या मी तुकडे करून घेतल्यात यानंतर साधारण अर्धा इंच आलं तुकडे करून घातलं आहे सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि आता याची पेस्ट करून घ्यायची आहे पाणी न घालता अगदी स्मूथ अशी याची इथे मी पेस्ट करून घेतली आहे बटाटासुद्धा अगदी बारीक झाला आहे आता ही पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आता यामध्ये पुढचं साहित्य घालायचं आहे तर इथे मी अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलं आहे या कपाने मी इथे पीठ मोजून घेतलं आहे तुम्ही घरातली एखादी मोठी वाटी घ्या आणि तिने अर्धी वाटी पीठ मोजून घेतलं तरी चालेल घरी दळलेलं किंवा मार्केटमधून रेडी आणलेलं कुठलंही पीठ तुम्ही इथे घेऊ शकता यानंतर इथे अर्धा चमचा काळी मिरी पूड घालायचे काळी मिरी अशी जाडसर कुठून घेतली आहे यानंतर यामध्ये एक चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचे आहेत हे ऑप्शनल आहेत फक्त दिसायला छान दिसतात म्हणून मी इथे घालते यानंतर यामध्ये पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडर घालू शकता यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता एक मोठा चमचा दही घालायचं आहे यामध्ये आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आधी हे मिक्स करायचं आहे आणि नंतर लागेल तसं यामध्ये पाणी घालून पीठ तयार करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी पाणी घालते तर याची आपल्याला घट्ट अशीच पेस्ट हवी आहे म्हणून एकत्र एक पाणी घालायचं नाही इथे मी एक कप पाणी घेतलं आहे त्यातलं थोडं थोडं घालत हे आपल्याला मिक्स करत जायचं आहे तर एकत्र किती पाणी मला लागलं ते मी तुम्हाला शेवटी सांगते याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत तरी ते पाहू शकता असं हे घट्ट पीठ तयार करून घेतलं अशी याची कन्सिस्टन्सी हवी आहे इथे मी जे एक कप पाणी घेतलं होतं त्यातलं साधारण पाव कप पाणी शिल्लक राहिलं आहे तर मला पाऊन कप पाणी लागलं आता इथे गॅसवरती मी कढई गरम करत ठेवले यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जी जिरं घालायचं आहे जिरं छान तडतडलं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर एक छोट्या आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला आता कांदा तेलावरती परतून घ्यायचा आहे कांदा सॉफ्ट करून घ्यायचा आहे तर इथे पहा कांदा छान सॉफ्ट झाला आहे आता आपण जी पेस्ट करून घेतली होती ती यामध्ये घालायची आहे ही पेस्ट घातल्यानंतर गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आणि आता दोन ते तीन मिनटं हे आपल्याला असं एकत्र घट्ट करून घ्यायचं आहे याला जास्त वेळ लागत नाही पाहू शकता लगेचच याचा गोळा व्हायला सुरुवात होते जशी आपण उकड बनवतो त्याप्रमाणेच याचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर पहा अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये याचा असा गोळा झाला आहे आणि हे पीठ असं कढईला सोडायला लागलं आहे तर आता मी गॅस बंद केला आहे तुम्ही पाहू शकता हा असा याचा गोळा तयार झाला आहे तर आता हे पीठ आपण काढून घेऊया आता हे थंड करून आहे थोडंसं कोमट करून आहे म्हणजे आपल्या हाताने हे मळता येईल इतपत हे आपल्याला कोमट करून आहे तर इथे पीठ हे थंड झालंय यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे यानंतर इथे मी दोन चमचे स्वीटकॉर्नचे दाणे घेतलेत हे ऑप्शनल आहेत जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही घाला तसंच यामध्ये तुम्ही भाज्यासुद्धा घालू शकता जेव्हा आपण कांदा परतला तर त्या स्टेजला तुम्ही यामध्ये किसलेला गाजर ते किंवा बारीक चिरलेला कोबीसुद्धा यामध्ये घालू शकता आणि तो कांद्याबरोबर परतून घेऊ शकता तुम्ही भाज्या आता याचे आपण असे नगेट्स बनवणार आहोत तर पाहू शकता हाताला मी तेल लावून घेतलं आहे हाताला पीठ चिटकू नये म्हणून आणि असे ह्याचे नगेट्स बनवायचे आहेत मी आणखी एक बनवून दाखवते तर आता असे मी सगळे बनवून घेतलेत पहा तर नगेट्स हे तयार आहेत हे फ्राय करायचे आहेत तर हे फ्राय करण्यापूर्वी आपण चटणी बनवून घेऊया तर चटणीसाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कांदा घातलाय मोठा चिरून घेतला आहे कांदा इथे मी अर्धा कांदा घेतलाय यानंतर दोन ते तीन ती लसणाच्या पाकळ्या घातल्या थोडंसं आलं घातलं आणि यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो असा तुकडे करून घातला आहे आता पाणी न घालता याची आपण पेस्ट करून घेऊया तर पहा इथे मी पेस्ट करून घेतले याची आता या चटणीला आपण फोडणी देऊया तर फोडणीसाठी इथे मी तडका पॅन गरम करत ठेवला यामध्ये एक चमचा तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी तडतडल्यानंतर एक चमचा उडदाची डाळ घालायची आहे उडदाच्या डाळीचा किंचित रंग बदलला की यामध्ये कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आता मी गॅस बंद केला आहे गॅस बंद केल्यानंतर चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि यानंतर इथे चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे आता यामध्ये जी आपण चटणी वाटून घेतली होती ती घालायची आहे गॅस बंदच आहे सगळं मिक्स करून घेऊया आणि मस्त अशी आपली चटणी तयार आहे लाल तिखट घातल्यामुळे रंगसुद्धा खूप मस्त आला आहे ही चटणी आता थंड करून आपण सर्व करूया चटणी तयार आहे आता आपण जे नगेट्स बनवले होते तर हे नगेट्स जे आहेत ते तुम्ही असे एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून दोन दिवस हे फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता आणि जेव्हा तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही हे फ्राय करून खाऊ शकता तर इथे पहा मी ह्या एअरटाईट कंटेनरमध्ये हे ठेवते आणि असे हे झाकून आपण हे दोन दिवस व्यवस्थित स्टोर करून ठेवू शकतो आता मी हे फ्राय करते तर फ्राय करण्यापूर्वी इथे मी हे असे रव्यामध्ये घोळवून घेणार आहे म्हणजे हे बाहेरून मस्त असे क्रिस्पी होतात रव्यामध्ये न घोळ घोळवतासुद्धा तुम्ही हे फ्राय करू शकता तसेही हे खूपच मस्त लागतात तर असे हे मी सगळे नगेट्स रव्यामध्ये घोळवून घेते आता हे नगेट्स आपण फ्राय करूया तर यासाठी इथे मी कढईमध्ये तेल मस्त असं गरम करून घेतलं आहे यामध्ये नगेट्स सोडायचे आहेत आणि आता गॅसची फ्लेम मंद करून हे फ्राय करून घ्यायचे आहेत बाहेरून हे खूपच अगदी क्रिस्पी होतात आणि आतून सॉफ्ट असे खूपच मस्त लागतात तर हे नगेट्स बनवण्यासाठी तुम्हाला कुठलीही पूर्वतयारी करायची सुद्धा गरज नाही बटाटासुद्धा शिजवावा लागत नाही कच्चा बटाटा वापरून आपण हे बनवलेत तर पहा मस्त गोल्डन ब्राऊन रंग आला आहे आपण काढून घेऊया त्याच्यातलं ते तेल असं निथळून घ्यायचं आणि काढून घ्यायचे अजिबात तेलकटसुद्धा होत नाहीत तर असेच आपण उरलेले सगळे नगेट्स फ्राय करून घेऊया तर हे मस्त असे आपले क्रिस्पी नगेट्स इथे मी चटणीबरोबर सर्व केलेत तुम्ही पाहू शकता दिसायला हे किती मस्त दिसत आहेत आणि या चटणीबरोबर तर हे अगदी अप्रतिम लागतात मुलांना तुम्ही हे झटपट कधीही बनवून देऊ शकता किंवा कुठलीही एखादी छोटी पार्टी असेल तर तुम्ही आदल्या दिवशी हे फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकता आणि आयत्या वेळेस हे फ्राय करू शकता किंवा जर पाहुणे येणार असतील तरीसुद्धा तुम्ही हे आधी बनवून ठेवू शकता आणि खायच्या वेळेस गरमागरम फ्राय करून सर्व करू शकता इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते पाहू शकता वरून हे किती क्रिस्पी झालं आहे आणि आतून मस्त सॉफ्ट असं झालं आहे आतपर्यंत छान फ्राय झालं आहे चटणीबरोबर अगदी छान लागतं हे तर आजची माझी नगेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह तोपर्यंत धन्यवाद